मुंबई एयरपोर्ट क्षेत्र में ध्वस्त हो रही पुरातन बुद्ध गुफा, बौद्ध और दलित समाज ने जताया विरोध, सिडको से पुनर्वसन की मांग। तस्वीर में दिख रहा उल्वे पहाड़ियों के बीच स्थित 2500 साल पुराना यही वो बुद्ध गुफा है जिसे सिडको ध्वस्त करने की तैयारी में है। उल्वे की जिस पहाड़ी में यह बौद्ध गुफा है उसे एयरपोर्ट रनवे के लिए ब्लास्टिंग के जरिए सपाट किया जा रहा है। ऐसे में यह पुरातन बुद्ध गुफा तोड़ी जानी तय है और यही वजह है कि बुद्ध अनुयायी और दलित इसके विरोध में आ गए हैं। नवी मुंबई के पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने कहा कि जिस गुफा को पुर्तगीज और अंग्रेजों ने नहीं तोड़ा, सिडको उस गुफा को ब्लास्ट के जरिए तोड़ने में जुटी है। सुधाकर सोनावने ने कहा कि यह पवित्र और पुरातन विरासत सिर्फ दलितों और बौद्धों की नहीं है बल्कि सभी भारतीयों की है, इसलिए हमें इसे बचाने के लिए आगे आना चाहिए। मला असं म्हणायचं नाही का हे बौद्धांच्या विरोधामध्ये काही षड्यंत्र आहे। बौद्ध हा एक वेगळा पॅटर्न आहे, परंतु हेरिटेज वास्तू ह्या जतन करणं ही राष्ट्राची, कायद्याची, प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे। मी महापौर असतानापासून मी त्या प्रकरणाशी संपर्क साधून होतो, परंतु हे सगळं करताना मी एकच पाहिलं आहे की त्या ठिकाणी सिडको असेल, महाराष्ट्र शासन असेल, शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार झाला आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल त्यांना पत्र गेलं, त्यांनी त्याची शहानिशा केली आणि ही वास्तू त्या ठिकाणी आहे, हेरिटेज वास्तू आहे, तिचं जतन केलं जाईल किंवा त्याच्यावर कुठला तरी निर्णय घेतला जाईल। इथपर्यंत ठीक होतं। मागच्या महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी काही लोकांना तिथे बसून आंदोलन करताना पाहिलं। उदाहरणार्थ वंचितचे राजाराम पाटील त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। काल परवा पनवेलचे उपमहापौर, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर मी ज्यावेळेस त्याची शहानिशा करायला भेट दिली त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ही हेरिटेज वास्तू जी आहे, सुरुवातीला त्यांनी मातीखाली दाबून ठेवली होती, परंतु ज्यावेळेस लोकभावना भडकायला लागल्या, त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं आणि कायदेशीर पुरावे हे सगळे ज्यावेळेस ह्या आंदोलकांच्या हातात लागले, त्यावेळेस सिडकोने सगळ्यात मोठं जे घाणेरडं कृत्य केलं असेल ते जे आपण पाहतोय की जे बुद्धाचा 180 फुटाचा जो स्टॅच्यू होता, तालिबान्यांनी त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करून त्या ठिकाणी तो उद्ध्वस्त केला, त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आणि त्या कंत्राटदारांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी ब्लॅश करून ती जी वास्तू होती, जी हेरिटेज वास्तू होती, ती त्या ठिकाणी तोडलेली आहे आणि त्यामुळे त्याचा मी जाहीर निषेध करतो आहे। काही पक्ष संघटनांनी, काही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सिडकोवर निषेध मोर्चा त्या ठिकाणी केलेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये देखील अशा प्रकारे संधीचा फायदा घेत सिडकोने तर संधीचा फायदाच घेतलेला आहे। या ठिकाणच्या भूमिपुत्रांना त्यांनी गाजर दाखवलं आणि संधीचा फायदा घेत या ठिकाणी संपूर्ण शहर या ठिकाणी कमर्शियल करून टाकलं। त्याच पद्धतीने हा येणारा जो एअरपोर्ट आहे, हा एअरपोर्ट निश्चितपणे या देशाच्या विकासासाठी फायद्याचा आहे। असं असलं तरी विकासाच्या आड आम्ही येत नाही आहे, परंतु एखादी हेरिटेज वास्तू ती त्या ठिकाणी जर काढायची असेल, मोठ्या विकास कामांच्या आड येत असेल, तर तिचं पुनर्वसन देखील तेवढ्याच तोलामोलाचं होणं गरजेचं होतं। आंदोलन हेरिटेजसाठी बौद्धांनीच का करायचं हो? बौद्धांनी आंदोलन का करायचं? ही हेरिटेज वास्तू ह्या देशाची आहे, ह्या देशातली अस्मिता आहे ती, आणि ह्या अस्मितेसाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे। केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे, या ठिकाणी कोण काय करतंय, परंतु सिडको प्रशासन या ठिकाणी आमच्याकडे, आता मी तुम्हाला दाखवेल की पुरावे आहेत त्या ठिकाणी, त्या पर्यावरण मंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे, कलेक्टरने दिलेलं पत्र आहे, आणि असं असताना देखील तुम्ही त्या ठिकाणी ब्लास्ट करून उडवताय आणि ते थट्टा करताय तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीतरी ह्या राज्यामध्ये काहीतरी दंगे घडवायचे आहेत का, असा त्याचा अर्थ होतोय। आणि म्हणून मी सांगतोय की येणाऱ्या 21 तारखेला जी आंदोलनाची भूमिका या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, त्याला मी पाठिंबा देताना लोकांना एकच म्हणेल की तरुणांनो, आपण निश्चितपणे विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे, परंतु निषेध करताना ह्या संपूर्ण देशावर आणि जगावर ही जी करोनाची महामारी आहे तिचं देखील भान ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे आपण सुरक्षित अंतर असेल, मास्क असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करूनच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, एवढं मी आपल्याला आवाहन करतो। बता दें कि उल्वे पहाड़ी पर
वाघीवली गांव के नजदीक स्थित यह बुद्ध गुफा बॉम्बे गजट और ऐतिहासिक दस्तावेजों में भी दर्ज है। वर्ष 2013 में पुरातत्व विभाग अधिकारियों ने भी यहां भेंट देकर इस पुरातन बुद्ध गुफा को संरक्षित करने का निर्देश दिया था, लेकिन आज उसके संरक्षण के बजाय विनाश की तैयारी है। बताना जरूरी है कि इसके पहले नवीमुंबई एयरपोर्ट निर्माण के दौरान सिडको द्वारा उल्वे नदी समेत दर्जनों पुरातन मंदिरों को हटाया जा चुका है। फिलहाल बुद्ध गुफा को तोड़ने को लेकर बवाल मच गया है। हालांकि सिडको का कोई भी अधिकारी इस पर बोलने को तैयार नहीं है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।